लक्ष्मी देवी, मी तुम्हाला काय देणार? तुम्ही साक्षात महालक्ष्मी आहात. पण तरी जर तुम्हाला माझ्याकडून काही हवं असेल तर मी निश्चितच पूर्ण करेन, तसं मी तुम्हाला वचन देते. मग तुम्ही हा अबोला हे मौन सोडावं, हेच माझं मागणं आहे. ते शक्य नाही देवी. तुम्ही हवं तर अजून काही मागा माझ्याकडून, मी देईन. पण मी हे पूर्ण नाही करू शकत. देवी, तुमचा राग सगळ्यांनाच ठाऊक आहे. जे घडलं त्यामुळे तुम्ही दुखावल्या गेला आहात आणि म्हणूनच तुम्ही मौन ठेवलं आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तुम्ही पण काय बंधू, मी नेहमीप्रमाणे हे सारं विसरून जाऊ. म्हाळसा गडावर सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे. आपल्या आराध्याने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी म्हणून सर्व भक्तगण भक्तिभावाने प्रार्थना करत आहेत. काहींना हा आशीर्वाद सहजपणे मिळतो आणि काहींना सहजासहजी ते मिळत नाही, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? म्हणजे त्या बानूला? म्हाळसा, हा क्षण वाद घालण्याचा नव्हे, हा प्रसन्न क्षण आहे आणि आपण तो तसाच ठेवूया. मला देखील त्याचा आनंद आहे देवी, पण यांच्या वागण्याचा मला त्रास होतो आहे हे देखील सत्य आहे. मी माझा अपमान कोणाला सांगावा? मनातच ठेवावा का? म्हाळसा, तू असं काही करावं असं कोणालाही वाटत नाही. तुम्ही माझ्या समोर बानूला भेटायला जाल, जेजुरीच्या परिसरात तिच्या सोबत फिराल, तर तो माझा अपमान नाही का? असेलही, परंतु बानूला दिलेल्या वचनासाठी श्री खंडेरायांना असं करावं लागलं असावं हा विचार तुम्ही करायला नको का? म्हणूनच आता हे मला नको असं वाटत आहे देवी. ज्यावर बोलून काही हाती लागणार नाही त्यावर न बोलणं इष्ट ठरेल. नाहीतर तुम्ही रागवू नका म्हाळसा, परंतु काही गोष्टी मान्य करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि तूर्तास तुम्ही हे मौन सोडणं हे सगळ्यांसाठीच आनंदाचं ठरणार आहे. आणि तुम्ही मला तसं वचन दिलं आहे, आता मी त्याचाच विचार करते आहे देवी. यांच्या वागण्याचा मला त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे, पण लोक काही बोलतात आणि बोलणाऱ्यांची तोंड कशी बंद करणार? म्हाळसा, ह्या साऱ्याचा तुला त्रास होऊ नये ह्याची चिंता मला देखील आहे. झालं गेलं विसरून जा म्हाळसा, हा उत्सवाचा क्षण असाच प्रसन्न राहू दे. मला ठाऊक होत तुम्ही माझं म्हणणं नक्की ऐकाल. देवा, आम्ही आता येतो. म्हाळसा, अशी शून्यात कुठे पाहत आहेस? मला मंत्रोच्चार, श्लोक यांचा आवाज येतो आहे. मंदिरात होणाऱ्या घंटनाद ऐकू येत आहेत. आरत्यांचा आवाज येतो आहे. एक एक आहुती टाकताना सामूहिक उच्चार असतात त्याचा आवाज येतो आहे. नवरात्रोत्सव सुरू आहे. आदिशक्तीला जागवलं जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुला हे सर्व काही जाणवत आहे. असं वाटत आहे की आत प्रचंड शक्तीचा स्रोत आहे. मला सहस्त्र हात आहे. दृष्टीसमोर विशाल असे अंतराळ दिसते आहे. मला माझ्या आतल्या शक्तीवर नियंत्रण ठेवता येत नाहीये. म्हाळसा, माझ्याकडे बघ. डोळे मीट. Thank you.
आता डोळे उघड. हे काय आहे सगळं? हे सत्य आहे. तुझ्या स्वरूपाचे तू अनंत आहेस, तू अपरिमित आहेस. केवळ हे तुला स्वतःलाच ओळखायचे आहे. पण तुम्ही आहात ना माझ्या सोबत? मी तुझ्या सोबतच आहे आणि राहणार आहे. खर तर मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. ए बानू, अग सांग की ग मला ती. अरे आता काय सांगू मी तुला रंग्या? हेच का म्हणजे लक्ष्मी देवीसनी प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? म्हणजे मला काय कळना झालंय, काय करावं काय नाही ते. पूजा करायला पाहिजे, व्रत करायला पाहिजे, म्हणजे काय ती सांग की रंग्या. अरे नंदीनं काय सांगितलं ते ऐकलंच नव्हतं. अरे मनापासून लक्ष्मी देवीसनी हात जोडून प्रार्थना कर. होय हा, पण नुसतं सोनं चांदी होवी म्हणून काय करायचं ते विचारू नका. मला ठाव आहे की मी कुठे नाही म्हणतोय. तसं असेल तर मनापासून लक्ष्मी देवींची प्रार्थना कर. कष्ट कर भाव, लक्ष्मी देवींची कृपा होईल तुझ्यावर. होय. अहो हे काय? तुमचाच उत्सव सुरू आहे. भक्त तुमची आराधना करत आहेत. मग आम्ही तुम्हाला हे विशेष स्थान देऊ नये का? काहीतरी तुमचं स्थान जिथे आहे त्याच्या जवळच मी आहे. नाही, आज मला तुम्हाला या आसनावर बसलेले पाहायचं आहे. मला कळतं आहे प्रेम तुमचं. श्री खंडेरायांच्या अवतार कार्याच्या निमित्ताने आपण इथे वास्तव्यास राहिलो. आपले ऋणानुबंध आता नेहमीचे झाले. माझे तुमच्याकडे एक मागणे आहे. माझ्याकडे मागणे? हे काय? या जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटले जाते. इथले वैभव चिरंतन आहे. इथे भक्तीने येणाऱ्या भक्तांना आपण आशीर्वाद द्याल. धन संपदा यांची कधीही उणीव पडू नये. भौतिक सुख प्रदान कराल हेच मागणे आहे. आपली इच्छा आहे आणि ते होणार नाही असं कसं होईल? मी आश्वासन देते, श्री खंडेरायांवर ज्यांची दृढ भक्ती आहे त्यांना कधीही धन कमी पडणार नाही. या शारदीय नवरात्रात आपण या वर्षी इथे आहोत. पुढल्या वर्षी इथे नसू. या भूमीवर इथे राहणाऱ्या भक्तांवर माझे नितांत प्रेम आहे म्हणून ही इच्छा व्यक्त केली. परंतु महाकाली आणि महासरस्वती ह्यांच्यापैकी महाकालीला स्मरण नाही की त्या कोण आहे? हो, पण आता फार अवधी नाही, त्यांना कधीही स्मरण होईल. आज म्हासाने खूप आनंदाने माझी ओटी भरली. मला ओवाळलं असं वाटलं की श्री खंडेराय म्हणतात त्याप्रमाणे त्यांना खरंच सगळ्याचं स्मरण आहे आणि त्या श्री खंडेरायांची आणि पर्यायाने सगळ्यांचीच परीक्षा पाहत आहेत. हे खरंच तर नसेल ना? याचे उत्तर श्री म्हासादेवीच देऊ शकतील. आजचा दिवस सगळ्या भक्तांचा आहे. ते तुमची आराधना करत आहेत. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल, त्यांच्यावर कृपा कराल हे ठाऊक आहे. पण आज एका भक्ताला आपल्याजवळ येता नाही आले. तुम्ही बानू बद्दल बोलता आहात ना? हो. तिची इच्छा असूनही तिला आपले दुरूनच दर्शन घ्यावे लागले. मला कल्पना आहे. आज मी दिव्य शक्तींनी तिला दर्शन देणार आहे. तिची प्रार्थना पोचते आहे माझ्यापर्यंत.